Please subscribe the channel and press bell icon. Google Classroom हा एक छान पर्याय त्या ठिकाणी आहे. ऑनलाईन टीचिंगसोबतच विद्यार्थ्यांना जर आपल्याला काही वर्क द्यायचं असेल घरी करण्यासाठी, तर त्यासाठी गुगल क्लासरूम हा एक पर्याय आपल्याकडे चांगला उपलब्ध आहे. तर आपण प्ले स्टोअरवर जाऊन गुगल क्लासरूम हे प्रथम डाउनलोड करून घेऊया. गुगल क्लासरूम, ठीक आहे. गुगल LLCचं हे ॲप त्या ठिकाणी आहे, याला आपण इन्स्टॉल करूया. बघा, तर या ठिकाणी ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, तो ओपन असं आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे. त्या ओपनवर आपण या ठिकाणी क्लिक करायची आहे. त्यानंतर तो आपल्याला गेट स्टार्टेड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायची आहे. गुगल क्लासरूम हेल्प्स क्लासेस कम्युनिकेट सेव टाईम अँड स्टे ऑर्गनाइज्ड असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे. ठीक आहे, आपण याला गेट स्टार्टेडवर क्लिक करूया. ज्या अकाउंटमधून आपल्याला गुगल क्लासरूम सुरू करायचं आहे ते अकाउंट आपण या ठिकाणी क्लिक करणार. आता मी या अकाउंटमधून ऑलरेडी याला रजिस्टर केलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे अकाउंट या ठिकाणी वापरणार आहे. ओके करायचं आहे. या ठिकाणी मला गुगल क्लासरूम ओपन झालेलं या ठिकाणी दिसत आहे. मी आधी क्लासरूम तयार केलेले आहेत, काही क्लासेस याच्यामध्ये तयार केलेले आहेत, ते आता या ठिकाणी मला दिसत आहेत. मी आतापर्यंत 3 क्लास या ठिकाणी तयार केले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर नवीन क्लास तयार करायचं असेल तर हे जे प्लसचं चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला जॉईन क्लास आणि क्रिएट क्लास हे या ठिकाणी दोन पर्याय येतील. यातील क्रिएट क्लास हा एक पर्याय या ठिकाणी आपण निवडल्यानंतर ही एक नोटिफिकेशन आपल्याला येते. नोटीस मी या ठिकाणी वाचली आहे, याला मी इथं कंटिन्यू करतो आहे. आता क्रिएट क्लास, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला क्लास नेम त्या ठिकाणी द्यायचं आहे. रिक्वायर्ड त्याच्यासमोर कंसात लिहिलं आहे, म्हणजे हे तुम्हाला टाकावंच लागेल. ठीक आहे, आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी मी आधी 9वी आणि 10वीचे वर्ग तयार केलेले आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी 8वीचा वर्ग या ठिकाणी तयार करतो. 8 स्टँडर्डसाठी मी या ठिकाणी तयार करतो. बघा, वरती लगेच क्रिएट क्लिक तयार झाली आहे, म्हणजे पुढचे ऑप्शन्स मी नाही भरले तरीही रूम त्या ठिकाणी, ही क्लासरूम त्या ठिकाणी तयार होऊन जाईल, हा क्लास तयार होईल. पण तरीसुद्धा मी एक सेक्शन या ठिकाणी टाकून देतो, फॉर एक्झाम्पल ए सेक्शन. रूम नंबर त्या ठिकाणी आपण 1 टाकूया. विषय या ठिकाणी वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे क्लासरूम तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. मी या ठिकाणी सायन्स या विषयासाठी ही क्लासरूम तयार करत आहे. ठीक आहे, त्यानंतर मी क्रिएटवर क्लिक करणार. या ठिकाणी माझी क्लासरूम तयार होत आहे. याचा वापर आपण अतिशय छान पद्धतीने करू शकतो. बघा, आता या ठिकाणी क्लासरूम तयार झालेली आहे. ठीक आहे, वरती 3 आडव्या रेषा या साईडला सेटिंगचा एक ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, आणि खाली स्ट्रीम क्लासवर्क आणि पीपल असे 3 ऑप्शन आपल्याला दिसत आहे. आता हेच क्लासरूम जेव्हा तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून वापराल त्यावेळेस यामध्ये थोडे पर्याय तुम्हाला वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या पद्धतीने दिसतील, पण साधर्म्य त्यामध्ये आहे. आपण या ठिकाणी एक एक स्ट्रीम बघूया. तर स्ट्रीममध्ये आल्यानंतर एक एक पर्याय बघूया. स्ट्रीम या ठिकाणी आहे, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. क्लासरूमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल.
ठीक आहे, इथे प्लस चे एक चिन्ह दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पर्याय उपलब्ध होतील. पीपल या ठिकाणी आहे, तर ही क्लासरूम मी तयार केली आहे त्यामुळे इथे माझं नाव या ठिकाणी आलेलं आहे. इथे विद्यार्थीच्या याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी विद्यार्थी ॲड करू शकता, किंवा क्लासरूमचा जो कोड आहे तो कोड या ठिकाणी आपण पाठवू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, तो कोड मी तुम्हाला या ठिकाणी देईल, ॲड स्टुडंट ऑर गिव देम क्लास कोड. क्लास कोड त्या ठिकाणी त्याच्यासमोर दिलेला आहे. ठीक आहे, त्याला पाठवण्याचे पर्याय आपण नंतर बघूयात. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी क्लासवर्कवर जाणार आणि त्या ठिकाणी प्लसच्या चिन्हावर मी क्लिक करणार. तर आता या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लासवर्कमध्ये विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. असाइनमेंट आपल्याला द्यायची आहे, क्वेश्चन आपल्याला द्यायचे आहेत, मटेरियल, टॉपिक, त्यानंतर रियूज पोस्ट म्हणजे आधीच तयार केलेली पोस्ट पुन्हा आपण या ठिकाणी रियूज करू शकतो. मी असाइनमेंटवर पहिल्यांदा क्लिक करतो आहे, तर अशा प्रकारे इथे असाइनमेंट या ठिकाणी येईल. त्याला एक टायटल मला या ठिकाणी द्यायचं आहे. मी इथे टायटल देतो आहे इंडियन सायंटिस्ट. ठीक आहे, इंडियन सायंटिस्ट. आता डिस्क्रिप्शनमध्ये मला या ठिकाणी टाकायचं आहे की विद्यार्थ्यांनी काय करायचं, ह्या असाइनमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. सो कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इंडियन साइंटिस्ट. आपण एक काम करू, इथे त्यांना एक 5 इंडियन साइंटिस्टची माहिती या ठिकाणी कलेक्ट करा असं त्या ठिकाणी सांगूया. इथे पॉईंट्स आहेत, 100 पॉईंट्स या असाइनमेंटला राहतील. त्यानंतर इथे ड्यू डेट, ठीक आहे, की ही असाइनमेंट त्यांना किती तारखेपर्यंत कंप्लीट करायची आहे. आपण यांना पुढील महिन्यातील 2 जुलैपर्यंतची वेळ या ठिकाणी देऊया. ठीक आहे, टाईम किती वाजेपर्यंत साधारण, त्या दिवशीच्या 2 तारखेच्या 11:59 ही त्यांना ड्यू डेट त्या ठिकाणी राहणार. त्यानंतर विद्यार्थी ही सबमिट करू शकणार नाही. ठीक आहे, टॉपिकचं नाव या ठिकाणी मी टाकून देतो. मी नो टॉपिकही सिलेक्ट करू शकतो किंवा टॉपिकही सिलेक्ट करू शकतो, इंडियन सायंटिस्ट असं मी या ठिकाणी टाकून देतो. ओके, त्यानंतर मी याला सेव्ह करणार. या असाइनमेंट संदर्भात जर का मला काही आणखी एखादी ॲडिशनल माहिती या ठिकाणी टाकायची असेल, तर मी इथे अटॅचमेंटचा एक सिम्बॉल वर जो आहे त्याला क्लिक केली आणि त्यानंतर मला इथे हे पर्याय उपलब्ध झाले. म्हणजे मी एखादी लिंक, म्हणजे यूट्यूबला गेल्यानंतर त्या यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी तिथून कॉपी करायची आणि लिंकमध्ये पेस्ट करायची. ड्राईव्ह दिलं आहे सगळ्यात पहिले, ड्राईव्ह म्हणजे तुमचा गुगल ड्राईव्ह. 15 GB पर्यंतचा स्टोरेज फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळतो. तुम्ही या ठिकाणी तुमच्या फाइल्स स्टोअर करून ठेवू शकता गुगल ड्राईव्हमध्ये. त्या संदर्भात व्हिडिओ आपण नंतर पाहणारच आहोत. तुम्ही एखादी फाईल तुमच्या कम्प्युटरमधली, तुमच्या मोबाईलमधली फाईल जी आहे ती या ठिकाणी अटॅच करू शकता. टेक अ फोटो, तुम्ही या ठिकाणी टेक अ फोटोवर क्लिक करून जर कुठली एखादी क्वेश्चन तुम्ही लिहिलेले असतील एखाद्या कागदावर किंवा फळ्यावर किंवा आणखी कुठल्या एखाद्या याच्यावर लिहिले असेल, तर त्याचा फोटो जर तुम्हाला पाठवायचा असेल तर तो इथून त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पाठवू शकता. तसंच रेकॉर्ड करू शकता, काही एखादा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे तर तो रेकॉर्ड करूनही या ठिकाणी पाठवू शकता. एखादी नवीन PDF त्या ठिकाणी क्रिएट करून पाठवू शकता. ठीक आहे, हे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या बाजूला हा एक सिम्बॉल या ठिकाणी आहे की आता ही असाइनमेंट त्या वर्गाला अटॅच करायची आहे.
असाइनमेंट क्रिएटेड। तो आता या ठिकाणी बघा आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये ही असाइनमेंट क्लास वर्क या टॅब मध्ये असाइनमेंट ही त्या ठिकाणी दिसत आहे। ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण हा जो वर्ग आहे, ठीक आहे, हा जो वर्ग आहे या वर्गाच्या काही सेटिंग्स या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत। आपण हे आधीच सगळं या ठिकाणी भरलेलं आहे। इथे क्लास कोड हा एक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। ठीक आहे, डिसेबल क्लास कोड, रिसेट क्लास कोड जर तुम्हाला पुन्हा बनवायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता। ठीक आहे, त्याच्यावर क्लिक केलं की तो कॉपी त्या ठिकाणी होतो, मग तुम्ही त्याला व्हॉट्सअप थ्रू इतर कोणालाही त्या ठिकाणी तो पाठवू शकता। त्यानंतर स्ट्रीम सेटिंग आहे। स्ट्रीम सेटिंगमध्ये या ठिकाणी स्टुडंट्स कॅन पोस्ट अँड कॉमेंट, म्हणजे तुम्ही जी असाइनमेंट तयार केली आहे, जे काय त्या ठिकाणी वर्क त्यांना दिलं आहे, त्यावर विद्यार्थी त्यांची एखादी पोस्ट त्या ठिकाणी टाकू शकता, किंवा त्या ठिकाणी ते त्यांचं एखादं कॉमेंट त्या ठिकाणी टाकू शकता। ठीक आहे, किंवा स्टुडंट्स कॅन ओनली कॉमेंट, ते फक्त त्या ठिकाणी कॉमेंट करू शकतील। जर त्यांना असाइनमेंट लक्षात आलेली नसेल तर ते त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगतील। किंवा ओनली टीचर्स कॅन पोस्ट अँड कॉमेंट, फक्त त्या ठिकाणी टीचर्स किंवा त्या ठिकाणी पोस्ट करू शकतील किंवा कॉमेंट करू शकतील। ठीक आहे, त्याच्यानंतर क्लास वर्क ऑन स्ट्रीम हे त्या ठिकाणी एक ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला आहे। शो अटॅचमेंट अँड डिटेल्स, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते दाखवायचं असेल अटॅचमेंट किंवा ते त्या ठिकाणी डिटेल्स, ते त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। शो कंडेन्स्ड नोटिफिकेशन, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये छोट्या याच्यात त्या ठिकाणी नोटिफिकेशन दिसतात, किंवा हाईड नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात। तर अशा प्रकारच्या सेटिंग या ठिकाणी आहे। त्या केल्यानंतर इथे सेव वर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे या सगळ्या चेंज केलेल्या ज्या सेटिंग आहेत त्या तुमच्या क्लासरूमला अटॅच त्या ठिकाणी होतील। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही क्लासरूम क्रिएट करू शकता। त्याच्यानंतर क्लास वर्कमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स द्यायच्या आहेत।